मुद्दत बाद मिले हो कितनी, मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो इतनी, मुद्दत बाद मिले हो। वाह क्या बात, मी खरंच तुम्हाला असं म्हणेल की इतनी मुद्दत के बाद मिले हो। करेक्ट। गाणं आणि चेहरा जरा तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतोय का? नाही, पण हाच तो चेहरा आहे, कारण हा चेहरा आणि गारवा हे समीकरण अगदी घट्ट सुरेख आणि आपल्या मनात बसलेलं आहे। पण मी सांगतो, हेच ते मिलिंद निगळे जे गझल गात आहेत, मला दादा तुम्हाला विचारायचं आहे, गझल आणि मिलिंद निगळे हे आमच्यासाठी फारच नवीन आहे। अगदी बरोबर, आणि आम्ही मुखातीब होणार आहोत यामध्ये। बरोबर आहे। खरं म्हणजे ना, हे गारवामुळे मला लोक सगळे ओळखतात, आणि त्याच्या आधी एक ये हे प्रेम नावाचं हिंदी अल्बम, छुईमुशी तुम लगती हो गाणं होतं। ह्या दोन अल्बम्समुळे माझा चेहरा आणि लोक मला त्या गाण्यांनी ओळखतात। पण खरं सांगायचं झालं तर त्याही आधी माझं अगदी, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना माझं खरं प्रेम हे गझलवर होतं, आणि पहिलं प्रेम गझलच होतं। आणि आजही आहे, फक्त काय झालं की गारवा आणि ते दोन अल्बम झाले, मग मी चित्रपटात संगीत केलं, गायलो, आणि ह्याच्यामुळे मीही आणि लोकही विसरून गेले की मिलिंद निगळे हा खरं म्हणजे गझल गातो, तो गझल शिकला आहे। माझे प्रॉपर राजकुमार रिझवी आणि के महावीरजी यांच्याकडे गझलचं शिक्षण आधी झालं। आणि आम्ही जेव्हा, तुला गोष्ट सांगतो कशी सुरुवात झाली याची गझलची, त्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये होतो। ही गोष्ट आहे साधारणपणे 80s गोष्ट आहे, 80-85 सुमारास। आणि तेव्हा नुकतंच, तेव्हा काय आपल्याकडे CDs हे काही नव्हतं, कॅसेट्स होत्या आणि रेकॉर्ड्स असायचे मोठ्या तबकड्या होत्या त्या। तर त्या माझा एक मित्र आहे विकास भाडोडेकर, त्यांनी एक रेकॉर्ड मागवली होती, त्यांनी कुठं पैदा केली माहिती नाही, पाकिस्तानातली होती आणि मेधी हसन साहेबांची रेकॉर्ड होती। आणि माझ्याकडे रेकॉर्ड प्लेअर होता तेव्हा, जस्ट कोणाला माहिती नव्हतं त्यांची कशीबशी आपली त्यांनी मिळवली होती। आणि मला म्हटला तो की अरे तू ऐक, काय गझल काय असते हे तू ऐक, हे मेधी हसन साहेबांचं ऐक, तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं। तर मी आपलं ते, माझ्याकडे रेकॉर्ड प्लेअर होता, मी लावलं, थोड्या वेळ केली मी ती ऐकली वगैरे, आणि म्हटलं हां ओके असं म्हटलं। तर परत माझा दुसरा एक मित्र म्हटला अरे काय रे तू मेधेन ऐकलंस, म्हटलं हो ते मी असं खूप असं क्लासिकल मला काहीतरी वाटलं आणि मी ऐकलं आणि मी ती परत केली। अरे वेडायस का तू, म्हणे परत ऐक, म्हणे ठीक आहे परत ऐकतो। आणि त्यावेळेला जे मी ती लावली आणि शांतपणे रात्री रेकॉर्ड प्लेअरवर ती रेकॉर्ड लावली, आणि त्या दिवसापासून जे वेड लावलं मला गझल आणि मेहदी हसन साहेब आणि गुलाम अली साहेब यांचं जे वेड लागलं ते आज ताग्यात शाबूत आहे, अशी माझी ती गझलची सुरुवात झाली। की गझल ऐकून आणि मग मला वाटलं की अरे नाही, हे काहीतरी वेगळं, हे काहीतरी भन्नाट आहे आणि हे आपण शिकलं पाहिजे, आणि म्हणून मी गझल शिकायला सुरुवात केली। दादा तुम्ही आम्हाला आणखीन वेळ लावणार आहात असं मला वाटतं, कारण त्याची झलक मी ऐकली आणि इतनी मुद्दत के बाद मिले हो। मी ही गुलाम अली साहेबांची गझल आहे आणि मला लोकांना पण तेच सांगायचं वाटतं की लोकांना, लोक मला म्हणणार आहे आणि मी लोकांना म्हणणार आहे की कितनी मुद्दत बाद मी आता तुम्हाला परत, माझा जो मूळ पिंड आहे, जे मूळ माझी आवड आहे, ती मी तुमच्या पुढे सादर करायला परत येतोय। मी तुमच्याशी मुखातिब होतोय, म्हणजे मी आय एम ॲड्रेसिंग यू, मी तुम्हाला संबोधित करतोय, मुखातीबचा अर्थ संबोधित करणं। तर असा हा गझल हा प्रकार जो अनेक वर्षात मी गायला नाही आहे, तो आज आता पुन्हा लोकांच्या पुढे येतोय। आणि अतिशय सुंदर सगळ्या मेहदी हसन साहेबांच्या, गुलाम अली साहेबांच्या, जगजीतजींच्या अशा वेगवेगळ्या, काही लोकांनी ऐकलेल्या, काही लोकांनी न ऐकलेल्या अशा अनेक सुंदर सुंदर गझला हा मुखादीप नावाच्या कार्यक्रमातनं मी लोकांपुढे सादर करणार आहे। दादा तुम्ही म्हणालात की तुमचं पहिलं प्रेम गझल आहे, बाकीचं सगळं काम तर तुमचं आपलं सुरूच, रेकॉर्डिंग असेल, वेगवेगळी गाणी असतील, पण कुठंतरी कुठेतरी आतनं मनातनं असा एक आवाज येत होता की नाही आता गझल पुढे आणलं पाहिजे। हो अगदी बरोबर। एक तर मला हा अल्बम येऊनसुद्धा, मी गारवाणी येऊनसुद्धा आज 15-16 वर्ष झाली, आणि त्यानंतर मी इतका त्या गारवाच्या म्हणजे विविध शोज करणं, महाराष्ट्रभर फिरणं, महाराष्ट्रात नाही अख्खं जग मला त्या दोन अल्बम्समुळे फिरायला मिळालं, लोकांच्या पुढे माझी कला सादर करायला मिळाली, पण त्यात कुठेतरी माझी गझल हरवून गेली।
आणि खूप असं वाटायला लागलं की अरे नाही, हा एक अतिशय सुंदर प्रकार आहे, क्लासिकल त्याला एक पाया आहे ज्याला. आणि माझं सुदैवाने माझं स्वतःचं यशवंतभाऊ जोशींकडे मी क्लासिकल जिंकले. माझे वडील माधव इंगळे हे पण क्लासिकल गायक आहेत. आजोबा पणजोबा आमचं ग्वाल्हेर घराणं आहे, म्हणजे मी पाचवा पिढी वाईज पाचवा आहे. जर मी क्लासिकल गायक झालो असतो तर, पण मी खूप उशिरा शिकायला सुरुवात केली. मग असं वाटलं की क्लासिकल पूर्ण गाता येत नाही, पण निदान क्लासिकलचा पाया असलेली एखादी एखादा प्रकार गाण्यातला आपण सादर करा आणि तो शिकला तर. आणि म्हणून खरं मी गझल शिकायला सुरुवात केली, की ज्यामुळे माझं क्लासिकल पण थोडंसं, किंवा आता मेजर सामाचं क्लासिकल पाया असलेलं कशी ग त्यांचे ज्या गझला आहेत त्या किती चांगल्या आहेत. इतक्या सुदिंग आणि सोलफुल ज्याला मी म्हणतो अशा सुंदर आहेत गझला. पण दादा, गझल हा एक फार मोठा सागर आहे, यातनं मोजक्या काही गझल निवडणं कस लागला असेल रे? फारच कस लागला. म्हणजे मी गेले अनेक दिवस म्हणायला हरकत नाही, जेव्हा असं कळलं की आता म्हणजे मला वाटलं की आपण मुखादीपणे तयारी सुरू केली की आपण एक गझलचा शो करूया, आणि 2-2.5 तासामध्ये आपण 15 ते 20 पेक्षा 15च म्हणजे खरं म्हणजे, कारण चित्रपट संगीत कसं असतं तुमचं बरोबर 3 मिनिटात संपतं. इथे कसं असतं, आपण गायला सुरुवात केली, मला वाटलं एक आलाप घ्यावा, तर 5 मिनिटाचे 8 मिनिटं पण होऊ शकतात. बरोबर. त्याच्यामुळे 15 गझला सिलेक्ट करायच्या आणि मला जवळजवळ 200-250-300 गझला पाठ आहेत, म्हणजे माहिती आहेत, चाली माहीत असं म्हणायला हरकत नाहीत, की वेगवेगळ्या लोकांच्या, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे गायक आले विविध, म्हणजे पाकिस्तान मुन्नी बेगमपासून ते आपल्या इथल्या विविध घनश्याम वासवानी असतील, पंकजदा असतील, सगळ्यांच्या गझलांची पारायणं केलेली आहेत मी. तेव्हा यातनं 15 गझला सिलेक्ट करणं, म्हणजे अजूनही मी त्या प्रोसेसमध्ये, मला असं वाटतं की मी ज्या स्टेजवर जाईन तेव्हा फायनल मला कळलेलं असेल की आज मी कुठल्या गझला गाणार आहे, कारण रोज मी कन्फ्यूज असतो. अरे वाटतं अरे नाही ही चांगली आहे, अरे वाटतं नाही ही चांगली आहे, मग ही घेऊ का ही नको घेऊ अशा माइंडमध्ये. पण त्यानिमित्ताने काय होतं आहे, माझ्या सगळ्या गझलांचा छान रियाज मला करता येतो आहे, आणि आता फायनली लोकांना कुठल्या गझला ऐकायला मिळतील हे त्या दिवशी 5 डिसेंबरला कळणार. ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या गझला आपण निवडलेल्या आहेत त्यातलं आवडतं कोण तुमचं, म्हणजे हा प्रश्न थोडा कठीण आहे. खरं म्हणजे मी तेच म्हटलं की मी जी पहिली रेकॉर्ड ऐकली ती होती मेधी हसन साहेबांची, आणि त्यांच्या मी प्रचंड प्रेमात आहे. त्यांची गायकी, त्यांची स्टाईल, त्यांचे फिलिंगनी जे गाणं आहे, त्यांचे उच्चार म्हणा काहीच्या काही, म्हणजे पहिलं मी ही गझल गायलो बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी जैसी अब है तेरी महफिल कभी ऐसी तो न थी. म्हणजे आज आपली जी मैफिल जमली आहे ती अशी कधी नव्हती. दर्शक जैसी अब है तेरी महफिल कभी ऐसे तो न थी बात करनी. ही माझी सर्वात
आवडती गजल आहे असं म्हणा हरकत नाही. मिलिंदा, गजल जसं तुम्ही म्हणालात हे तुमचं पहिलं प्रेम आहे, गजल गाताना काय आत्म तुम्हाला होत असतो, काय जाणवतं? म्हणजे एक प्रेक्षक म्हणून मला एक उत्सुकता आहे सगळं जाणून घेण्याची, काय होत असतं? मी सांगू का, गजल हा चित्रपट संगीत किंवा पॉप संगीत आणि क्लासिकल, प्युअर शुद्ध क्लासिकल गाणं ह्या दोन्हीच्या मधला दुवा आहे असं मला वाटतं. यातल्या काही गजलांना आपण चाली लावलेल्या? मी लावल्यात, पण त्या मी याला सादर करणार नाही. ती कदाचित पुढच्या वेळेला लोकांना एकदम अचानक वो गुलदस्ते में है अभी फिलहाल. मगर माझ्या गुरूंच्या जे राजकुमार रिझवीजी आणि के महावीरजी यांच्या गजला मी नक्की म्हणणार आहे, कारण अतिशय दिग्गज असे ते दोघंही कलाकार आहेत आणि त्या मी लोकांना, त्या सुद्धा लोकांनी कधी ऐकलेलं नाही आहेत, तेव्हा त्या गजला मी नक्की म्हणणार आहे. पण जसं गारवाने आम्हाला वेळ लावला, मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की जेव्हा जेव्हा म्हणून मिलिंद इंगळे यांनी काही हातात घेतलेलं आहे त्यांना शेवटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, ते भिडलं आहे. मुखातीपही भिडणार? अगदी भिडणार, कारण मला स्वतःला म्हणजे मी काम कमी करतो, पण जे करतो तो खूप जास्त डीप जाऊन परफेक्शनिस्ट ज्याला म्हणतो त्याचं खूप वेळ अभ्यास करतो. म्हणजे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही, गारवामध्ये जे तुम्हाला सगळे इफेक्ट्स आहेत बॅकग्राऊंडमध्ये, जसे पावसाचे आवाज आहेत, चिमण्यांचे आवाज आहेत, मी त्या काळात स्टुडिओचे 16 तास फक्त ते इफेक्ट्स मिळवण्याकरता आणि ते रेकॉर्ड करण्याकरता घालवले होते. 16 तास फक्त रेकॉर्डिंगचे जे मी पैसे दिले होते तासांवर, ते फक्त हे पक्ष्यांचे आवाज, पावसाचे आवाज आणि काय आवाज, ते म्युझिक जेल करणं, ह्या सगळ्यामध्ये मी तेवढा वेळ घालवतो. आणि तेवढा वेळ दिला, त्याचं मनन केलं, तर तुम्हाला काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह केलं, स्वतःला समाधान मिळतं आणि ते लोकांना देता येतं. थोडासा बाजूला जाऊन असा प्रश्न विचारतो गजल याच विषयाला घेऊन, मुखातीपच्या निमित्ताने विचारायला काही हरकत नाही. इलाही जमादार असतील, सुरेश भट असतील, बाकीचे, गजल हा फॉर्म हवा तसा अजूनही पुढे येऊ शकला नाही, खास करून मराठीत. जरा मराठीमध्ये काय वाटतं त्याचं काय कारण असावं, आणि त्याला जर एक उत्तम व्यासपीठ मिळून द्यायचं असेल तर एक कलाकार म्हणून आपण काय विचार करतात? नाही, खरं सांगू, मला हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला मी गझलच्या बाबतीत. कधी जेव्हा माझा विषय निघाला, लोकांना कळलं की मी गझल गातो, तेव्हा पण की तू मराठीत गातोस का, म्हटलं नाही. कारण मी तुला म्हटलं तसं की ज्या वेळेला मी गझल ऐकली पहिली ती उर्दू आणि ती सुद्धा मेहदी हसन साहेबांची ऐकली, त्याच्यामुळे त्यानंतर मला मराठी गझल कधी वळलोच नाही मी ह्या लोकांच्या गझला ऐकल्यामुळे. पण अतिशय सुरेख शायर आहेत, पण समाहू तो उर्दूचा लहेजा आपल्याकडे अजून मराठीमध्ये येत नाही. ला पिला दे साकिया पैमाना पैमाने के बाद, ला पिला दे साकिया पैमाना पैमाने के बाद, बात मतलब की करूंगा, बात खरं तर दादा ना तुमच्याकडनं घेण्याचा मोह कधीच संपणार नाही, मला असं वाटतं संपू पण नाही. पण काय द्यायला जातं आता आम्हाला? मी जसं मगाशी म्हटलं तसं की दोन दिग्गज गायकांचा पण उल्लेख केला, पण भारतामध्ये पण ज्यांनी गझलला खरं नावारूपाला आणलं ते गायक आपण विसरू शकत नाहीत, आणि ते म्हणजे जगजितजी. आणि त्यांचे पण काही गजला मी याच्यामध्ये म्हणणार आहे. अतिशय तरल आणि सुरेख आवाज आणि एका वेगळ्याच लेवलला त्यांनी भारतामध्ये गझलला नेऊन ठेवलं, त्यांना मी विसरू शकत नाही कधी. त्यांचं जाता जाता एक गाणं ऐकूया. होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है,
होश वालों को खबर क्या बेखुदे क्या चीज है, इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है, होश वालों को खबर क्या बेखुदे क्या चीज है। तो मंडली 5 डिसेंबरला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह इथे रात्री 8:30 वाजता माझा हा मुखातिब हा कार्यक्रम होणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यायचं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। मला असं वाटतं की आत्ता आपण इथे थांबूया असं म्हणण्यापेक्षा हे ही सुरुवात झालेली छान सुरुवात झालेली आहे, ही असाच हा सगळा प्रवास पुढे जात राहणार आहे। धन्यवाद म्हणूयात पुन्हा एकदा। धन्यवाद। इथेच थांबूया, पहा फक्त IBN लोकमत।